अरे काका, कोणती चिंता सतावते तुम्हाला? काय सांगू भाऊ, मुलाची चिंता आहे. अभ्यास ठीक आहे, परंतु मी त्याला मेडिकल कॉलेजला कसं पाठवू समजतच नाहीये. काका का असं का झालं? पैसे कुठून येणार भाऊ? अरे पण तुम्ही मागील वर्षी 10 एकरात मका लावला होता आणि भाव सुद्धा चांगला मिळाला होता, त्या अडचण काय? हो भाऊ, सर्वांना भाव चांगला मिळाला होता, पण माझं मक्याचं पीक तर खराब झालं होतं. ती कोणती होती ती मोठी आळी? काय त्या अमेरिकन लष्करी आळ्याबद्दल तर म्हणत नाही तुम्ही? हा, तीच अमेरिकन लष्करी आळी. अस, तर ही चिंता आहे. चला मास्क लावा, सांगतो त्याच्यावरचा उपाय. ती मोठी आळी माझ्या शेतात देखील आली होती, पण माझा एक दोस्त आहे, तो शहरात गेला होता FMC च्या शेतकरी संमेलनाला. अहो, तीच कंपनी जे 130 वर्षापासून पीक संरक्षणाचे नवीन नवीन उत्पादन बनवित आहे. तो सांगत होता की कोराजन जे ठिपकेदार आळी व गुलाबी आळीवर काम करते आणि ते अमेरिकन लष्करी आळीवर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करते. 80 मिलीलिटर प्रति एकर मका लागवडीनंतर 10व्या दिवशी आणि दुसऱ्यांदा 80 मिलीलिटर प्रति एकर पहिल्या फवारणीच्या 8 ते 10 दिवसांनी. अमेरिकन लष्करी आणि तुम्हाला दिसणारच नाही. अरे, केंद्रीय कीटकनाशक मंडळानं मान्यता दिली याला. असो, आम्ही स्वतः वापरले काका. तर मग यावेळी खरीप हंगामात वापरू कोराजन? होय काका, कोराजनचा वापर करा आणि अमेरिकन लष्करी आळीची सुट्टी करा. चला तर तुम्ही सुद्धा कोराजनची फवारणी करा आणि अमेरिकन लष्करी आळीपासून मुक्तता मिळवा. आणि हो, पिकासोबत स्वतःचे देखील रक्षण करा. हात धुवत राहा आणि मास्क जरूर वापरा. FMC, an agricultural sciences company.